पुणे हिट अँड रन प्रकरण आणि या प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आज चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी होईल. पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र पाठवण्यात आलेलं आहे. मंडळानं परवानगी दिल्यानंतर आता अल्पवयीन तरुणाची चौकशी होईल. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आता या अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार आहे. आज चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही चौकशी केली जाईल. पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र पाठवण्यात आलेलं आहे परवानगीच्या दृष्टीनं. जर परवानगी दिली बाल न्याय मंडळानं तर ही चौकशी केली जाणार आहे. अल्पवयीन तरुणाची अल्पवयीन आरोपीची ही चौकशी होईल. अल्पवयीन आरोपीची आज चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. आपण जर पाहिलं तर पुणे हिट अँड रन प्रकरणी रोज नवनवे खुलासे सुद्धा समोर येत आहेत. काल आता अशी एक माहिती समोर आलेली आहे की दोन कारमध्ये रेसिंग लागलेली होती आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडलेला आहे. तर अल्पवयीन आरोपीची आज या सगळ्या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया. अमोल, बालहक्क न्याय मंडळाला आता गुन्हे शाखेकडून विनंती करण्यात आलेली आहे अल्पवयीन आरोपीची आज चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. या चौकशी दरम्यान आतापर्यंतचे जे जे खुलासे झाले आहेत त्यावर मात्र विचारणा होईल अशी शक्यता आहे. काय अधिक माहिती आहे? नक्कीच, कारण की या सगळ्या प्रकरणातला मुख्य आरोपी हा अल्पवयीन मुलगा आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा चौकशी आता गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केली जाईल. याबाबतचं पत्र आहे ते काल बाल न्याय मंडळाला पाठवण्यात आलेलं आहे आणि चौकशीसाठी विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे. 5 जून पर्यंत या अल्पवयीन मुलाची रिमांड होम मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे 5 जूनच्या आज त्याची चौकशी आहे ती केली जाऊ शकते. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे काही आतापर्यंत घडलेलं आहे त्या व्यतिरिक्त इतर काही घडलेलं आहे का याचा सुद्धा तपास यामध्ये केला जाऊ शकतो. आणि एक महत्वाची माहिती खरं तर पोलिसांच्या हाती या चौकशीच्या माध्यमातून लागू शकते, पण बाल न्याय मंडळ याबाबतचा काय निर्णय देतं किंवा ते परवानगी देतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून ही विनंती आहे ती बाल न्याय मंडळाला करण्यात आलेली आहे आणि जर परवानगी दिली तर तातडीनं रिमांड होम मध्ये जाऊन गुन्हे शाखेचं जे पथक आहे ती या अल्पवयीन मुलाची चौकशी करू शकते. अमोल धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.